नमस्कार पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रसादाची लापशी एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच अप्रतिम लागते चला तर मग पाहूया लापशी बनवण्यासाठी इथं मी एक कप लापशी घेतलेली आहे ह्याला आपण लापशी म्हणू शकतो किंवा दलिया किंवा भरडा असं पण म्हणतात मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं किंवा ह्याला आपण घरी पण बनवू शकतो सर्वात अगोदर मी इथं तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता कढईमध्ये आपण जी लापशी घेतलेली आहे ती घालून घेऊया हिला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे ही छान अशी भाजल्यावर ह्याचा कलर चेंज होतो पांढरी पांढरी दिसते आता यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया तेल घातलं तरी पण चालतं तूप घातल्याच्या नंतर पण छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आपली लापशी छान अशी भाजलेली आहे आपण ह्याला काढून घेऊया आणि ही एका कुकरमध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते दोन कप घालून घेऊया लापशीच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याला मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण कुकर खाली काढून घेऊया आता एका भांड्यामध्ये मी एक कप गुळ घातलेला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा जो गुळ आहे तो आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे आपला गुळ छान असा मेल्ट झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण कुकर जे आहे ते उघडून पाहूया आपली लापशी शिजली आहे का नाही ते आपली लापशी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आपण ह्याला मोकळी करून घेऊया आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपण यामध्ये तळून घेऊया आपले ड्रायफ्रूट छान असे तळलेले आहेत आपण ह्याला काढून घेऊया आता मनुके आहेत ते पण तळून घेऊया मनुके पण आपले छान असे तळलेले आहेत आपण ह्याला पण काढून घेऊया आता यामध्ये आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया हे अगदी एक मिनिटभर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण जी शिजवलेली लापशी आहे ती घालून घेऊया आणि आपण जो गुळ मेल्ट करून ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया बघू शकता किती घाण निघलेली आहे गुळामध्ये आता छान असं मिक्स करून घेऊया आणि आणखी ह्याला आपल्याला पाच ते दहा मिनिट छान असं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे पातळ झालेली लापशी आहे ती घट्ट होईल आणि हे जे पाणी आहे गुळाचं ते सगळं आटलं जाईल इथे आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत बघू शकता आपली जी लापशी आहे ती छान अशी घट्ट झालेली आहे जरीही तुम्हाला आता पातळ दिसत असेल तरी पण थंड झाल्यावर आणखी घट्ट होते आता जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपली लपशी नक्की करून पहा एकदम अप्रतिम लागते खाण्यासाठी आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय